नमस्कार दोस्तों, स्वागत है माझ्या यूट्यूब चैनल मध्ये। मी आपला दोस्त चैनल होस्ट डॉक्टर अक्षय मोरे। आज आपण भूक न लागणं किंवा तोंडाला चव नसणं किंवा क्रॉनिक कॉन्स्टिपेशन आहे यावर माझ्या यूट्यूब सबस्क्राइबरने विचारलेल्या प्रश्नावरची काय घरगुती उपाय पाहणार आहोत। तर भूक न लागणं किंवा तोंडाला चव नसणं किंवा क्रॉनिक कॉन्स्टिपेशन हे अग्निमांद्याचे लक्षण आहे। अग्निमांद्य म्हणजे काय? किंवा आपला जो अग्नी आहे तो मंद होणं। मंद का होतो, त्याची काय कारण असू शकतात? तर त्याचं सर्वात पहिलं कारण आहे की भूक लागली नसताना तुम्ही जेवण करता। किंवा मला माझा टाइम झालाय, माझं 1 वाजलेत, मला संध्याकाळचे 7 वाजलेत किंवा 8 वाजलेत म्हणून तुम्ही जेवण करत असाल, पहिलं जेवलेलं पचलं नसेल तरीही जेवण करत असाल, तरीही अग्निमांद्य होऊ शकतं। किंवा ते जे अन्न आहे ते पचवायला तुमच्या शरीराला किंवा तुमच्या अग्नीला जास्त इफेक्ट घ्यावे लागतात, त्यामुळे अग्निमांद्य होतं। दुसरं कारण असे किंवा तुम्ही जे जेवण करताय ते अवेळी, किंवा तुम्ही जे अन्न खाताय ते अवेळी खाताय। अवेळी म्हणजे कधी? किंवा तुम्ही 10 वाजता खाताय, कधी 1 वाजता खाताय, कधी 2 वाजता खाताय। त्यामुळे होतं काय, किंवा तुमचा जो अग्नी आहे तो प्रदीप्त राहत नाही। समजा तुम्हाला 10 वाजता जेवलाय, 10 वाजता अग्नी प्रदीप्त झालेला असतो दुसऱ्या दिवशी, पण तुम्ही 1 वाजता जेवत असाल तर तोपर्यंत अग्नी पूर्णपणे मंद झालेला असतो। किंवा जे आपल्या शरीरातले जे आपल्या लिव्हरमध्ये स्टोअर केलेले प्रोटीन्स असतील, फॅट असतील, त्याचं डिपॉझिशन करायला सुरुवात झालेली असते। पण जे तुम्ही 1 वाजता खाणारं जे अन्न आहे ते व्यवस्थित पचलं जात नाही, त्यामुळं कॉन्स्टिपेशन होतं। तिसरं असं कारण आहे चित्त जे आहे, आपलं चित्त एकाग्र करून आपण अन्न जेवण करत नाही। टीव्ही पुढं बसून, मोबाईल पुढं बसून आपण अन्न जेवण करतो। प्रॉब्लेम असा आहे अन्न जेवण करताना चित्त एकाग्र न करता, आपण खाल्लेलं अन्न आपण मोबाईलमध्ये किंवा टीव्हीमध्ये बघत असल्यामुळे व्यवस्थित चावलं जात नाही, त्यामुळे ते व्यवस्थित पचलं जात नाही, त्यामुळे कॉन्स्टिपेशन होतं। आणि कॉन्स्टिपेशन झालं की भूक लागत नाही, तोंडाला चव येत नाही। चौथं कारण असं आहे आम। आम म्हणजे काय? की बाबा आपलं शरीरामध्ये ज्यावेळेस अन्न नीट पचत नाही ते अन्न एक विषारी घटक शरीरामध्ये तयार करतं, त्याला आम असं म्हटलं जातं। आमामुळे काय काय लक्षणं असू शकतात? तुमचा मल जो आहे तो चिकट आणि दुर्गंधयुक्त होऊ शकतो। तिसरं असं कारण आहे की बाबा तोंडाला चव येत नाही, त्याच्यामुळे भूक लागत नाही। तर ह्या आमाला विजय करण्यासाठी आपल्या आयुर्वेदामध्ये योग रत्नाकरांनी खूप चांगला श्लोक सांगितला आहे। त्याला त्यांनी असं म्हटलेलं आहे की बाबा आमम जयेत लंघनम कोष्ण पिया। आमम जयेत म्हणजे काय? किंवा आम हा विजय मिळवण्यासाठी, म्हणजेच आमावर विजय मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे? लंघन केलं पाहिजे। लंघन म्हणजे काय? साध्या भाषेमध्ये उपवास करणं। उपवास म्हणजे निरंकार उपवास करणं। त्यासाठी काय केलं पाहिजे? सर्वात पहिलं आहे की तुम्ही व्यवस्थित विदाऊट काही न खाता लंघन केलं पाहिजे। तर अजून काय केलं पाहिजे? कोष्णपेया। म्हणजे कोष्णपेया म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये जे आम आहे ते पचवण्यासाठी आपलं मुगाचं किंवा यवाचं पेया करून पेले पाहिजे। पेया म्हणजे काय? किंवा तुम्ही जर 2 चमचे मुग किंवा यव घेत असाल तर त्याच्यामध्ये 1-2 तांब्या पाणी टाकून ते 1/8 पट आटवून जे तयार होतं त्याला पेया असं म्हटलं जातं। अजून काय कारण असू शकतं? जसं की अग्नीवर कफ जर चढला, म्हणजेच आपलं उदाहरण द्यायचं झालं तर आपला जो विस्तव आहे त्या विस्तवावर जर माती टाकली, जसं विस्तव विझून जातो तसं कफ जर अग्नीवर आला तर अग्निमांद्य होतो। तर त्याला नाहीसं करण्यासाठी काय केलं पाहिजे? आपल्या घरामध्ये जे देशी गाईचं तूप आहे त्याच्यामध्ये 1/2 चमचा सुंठ टाकून ते तूप दररोज सकाळी आमोशपोटे घेतलं तर उपाय होऊन जातो। तर सर्वात शेवटी मी आतापर्यंत काय काय सांगितलं ते समजून घेऊया। सर्वात पहिलं आहे ती भूक लागली तर त्या वेळेसच खाल्लं पाहिजे। दुसरं आहे किंवा अवेळी खाल्लं नाही पाहिजे। तिसरं आहे की पर्याप्त मात्रेमध्ये खाल्लं पाहिजे। चौथं आहे की बाबा चित्त एकाग्र करून खाल्लं पाहिजे। पाचवं आहे की कफ जर जास्त झालेला असेल किंवा अग्निमांद्य खूप होत असेल तर तुम्ही मी सांगितलं तसं देशी गाईचं तूप सुंठ याचा वापर करू शकता, किंवा गरम पाणी प्लस 1/2 चमचा सुंठ हे तुम्ही पिऊ शकता। अजून काय केलं पाहिजे की आपल्या आहारामध्ये जे जड पदार्थ आहेत, जसं की चिकन मटण अंडे असेल किंवा पोहा असेल किंवा हरभरा असेल, जे अग्नीला जास्त पचवण्यासाठी जास्त इफेक्ट घ्यावे लागतात, ते खाणं कमी केलं पाहिजे। ही काय यावरचे उपाय आहेत। हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा। या व्हिडिओविषयी काही तुम्हाला शंका असतील तर या कमेंट बॉक्समध्ये लिहा। तुम्हाला काही नवीन विषयावर व्हिडिओ पाहिजे असतील तर त्याचंही तुम्ही कमेंट करू शकता, मी नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक आभार, धन्यवाद।